शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली. पानसरे कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टामध्ये मोठा दावा केलेला आहे. पानसरे कुटुंबियांनी सादर केलेल्या अतिरिक्त माहितीची हायकोर्टाकडून दखल घेतली गेली आहे आणि 4 आठवड्यांमध्ये या माहितीची पडताळणी करण्याचे ATSला निर्देश देण्यात आले आहेत. कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळेच त्यांची हत्या झाली असा दावा पानसरे यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी उच्च न्यायालयामध्ये केलाय. तर त्याच वेळेला दुसरीकडे पानसरे कुटुंबियांनी सादर केलेल्या अतिरिक्त माहितीची दखल कोर्टाने घेतलेली आहे. याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शेखर, एक महत्वाची बातमी आहे. शिवाजी कोण होता हे पुस्तक खरं तर वेगवेगळ्या अर्थानं गाजलेलं आपण बघितलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या त्याच पुस्तकामुळे झाली असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी कोर्टात केलाय. नक्कीच यामिनी, खर तर हा एक मोठा दावा जो आहे तो कुटुंबियांकडून केला गेल्याची माहिती आता मिळते. कारण कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 2015 साली हत्या झाली होती आणि त्यानंतर खर तर अनेक दिवस हा तपास जो आहे तो सुरू आहे. मात्र अद्यापही या तपासाला जी आहे ती गती मिळाली आणि शिवाय तपास देखील पूर्ण झालेला नाही आणि म्हणूनच कोर्टामध्ये कुटुंबाने एक नवा दावा जो आहे तो सादर केलेला आहे. खरं तर शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक होतं. 2000 साली त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. जवळपास 70 पाने असणारे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामुळेच त्यांची हत्या झाल्याचा दावा जो आहे तो पानसरे कुटुंबियांनी केले. त्यांचे वकील जे आहेत त्यांनी या संदर्भातली बाजू जी आहे ती न्यायालयामध्ये मांडली. त्यामुळे एक मोठा दावा जो आहे तो न्यायालयामध्ये पानसरे कुटुंबियांनी केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या संदर्भातला आता तपास कशा पद्धतीनं पुढे जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आम्ही अगदी खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या कोणी केली याचा तपास सुरू आहे. अद्यापही त्यांचे मारेकरी सापडताना दिसत नाही आहेत. त्याच वेळेला आता या सगळ्याची पडताळणी करण्याचे आदेश सुद्धा ATSला कोर्टाने दिले आहेत. अगदी बरोबर आहे यामिनी. खर तर पानसरे कुटुंबियांनी सादर केलेल्या अतिरिक्त माहितीची दखल घेऊन ते आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि पुढे तपास नेण्यासाठी आता हा उपयुक्त ठरू शकतो असं न्यायालयाने देखील नमूद केलेलं आहे. त्यामुळे 4 आठवड्यातच या माहितीची पडताळणी करण्याचे आदेश जे आहे ते दहशतवादी विरोधी पथकाला खर तर या ठिकाणी दिले, अर्थातच ATSला दिलेले. त्यामुळे ATS या संदर्भात आणि याच्या अनुषंगाने नेमकं काय तपास करणार हा ही दिलेली माहिती जी आहे ती किती उपयुक्त आता ठरणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच गेल्या 9 वर्षांपासून खर तर गोविंद पानसरे यांच्या हत्येचा मारेकरी जो कोण आहे तो अद्यापही सापडलेला नाही. त्यामुळे नक्कीच या नवीन माहितीमुळं आता या आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी काही मदत होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यामिनी अगदी धन्यवाद शेखर या सगळ्या अपडेटसाठी.